सुद्धा अनेक ठिकाणी झालेला दिसला। ज्या ठिकाणी भुंग्यांवरून अजान पडली जाते त्याच्या दुप्पट आवाजात आम्ही हनुमान चालीसा लावू असं म्हणणं आहे। तुमचं मत काय महाविकास आघाडीचे तुम्ही मंत्री आहात? हे बघा, मुंबई महानगरपालिका ची निवडणुका येत आता, ते निवडणुका कुठल्या मुद्द्यावरती असली पाहिजे हे लोकांना समजलं पाहिजे। आता उत्तर प्रदेश मध्ये निवडणुका आले, ते निवडणुका कुठल्या मुद्द्यावरती लढलं गेलं, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणुका मध्ये आधी त्यांना काय निकाल मिळाला त्यांना माहित आहे, आमदारकीचे त्यांचा पक्ष निवडणुका मध्ये उतरला त्यांचा काय निकाल लागला ते सगळ्यांना माहित आहे। आता स्वतःला स्वतःचं अस्तित्व कसं टिकवायचं, ते टिकवण्यासाठी काहीतरी बोलायचं लोकांमध्ये हे योग्य नाही। मुंबई महानगरपालिकेची जर निवडणुका कोणालाही कुठल्याही पक्षाला लढायची असेल तर त्यांनी मूळ सुविधाबद्दल बोलावं, पाणीच्याबद्दल बोलावं, फुटपाथच्याबद्दल बोलावं, सिवरेजच्याबद्दल बोलावं, पार्किंगच्याबद्दल बोलावं। आज मुंबईमध्ये किती समस्या आहेत त्याच्याबद्दल चर्चाच नाही, हे योग्य नाही। असं जर करायला गेलं तर मला वाटत नाही की शांतता राहणार या देशामध्ये।